हाय, गुड इवनिंग, नमस्कार. मी आहे अलेग्रा छाया. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय असा आहे, ही एक गुड न्यूज आहे. ॲक्च्युली दी अगेरा बीच रिसॉर्टने दी अगेराज किचन या नावाने एक उपक्रम चालू केलेला आहे पुण्यामध्ये. वैशिष्ट्य काय या उपक्रमाचं? तर इथे मोस्टली मालवणी क्युझिनवर जास्त फोकस आहे. मालवणी क्युझिन लोकांना फार आवडतं. छान क्रिस्पी फिश करी, चिकन करी, मटण वडे, चिकन वडे, नारळाच्या दुधात केलेली प्रॉन्सची करी, किंवा स्पेशल क्रिस्पी फ्राय केलेलं बोंबील, किंवा मग बांगडे, आणि खास करून मालवणी क्रॅब करी. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथे घेऊन येत आहोत. त्याचबरोबर असणारे राईस, चपाती, सॅलड असणार आहे. या वन मोर स्वीट डिश आहे, डार्क चॉकलेट आणि नारळवड्या. हा सगळा मेनू जो आहे ना, हा खूप अभ्यास करून आम्ही तयार केलेला आहे. ॲक्च्युली अगेरा जेव्हा सुरू केलं आम्ही 3 वर्षापूर्वी, साधारण 3.5 वर्ष झाली असतील, त्यावेळेला देखील हा अभ्यास परिपूर्णरित्या केलेला होता. त्यामध्ये बरेचशा मसाल्यांवर आम्ही R&D केलेलं आहे, आणि किती पाणी असावं, कितपत आपण ते शिजू द्यावं, किंवा प्रत्येक पदार्थाचं ना एक टेक्निक असतं. फिश करीला जास्त तुम्ही शिजवू शकत नाही, प्रॉन्सला तर अगदीच कमी, कारण जर का प्रॉन्स तुम्ही जास्त शिजवलेत तर ते कडक होतात, रबराप्रमाणे होतात. सो कितपत टेम्परेचर द्यावं त्याला आणि कशा पद्धतीने ते तळावं, कारण बऱ्याचशा लोकांना फिश फ्राय करणं हा जमतच नाही. कधी गॅस कमी करावा, कधी तो मोठा करावा, कुठल्या प्रकारे आपण त्याला मसाले द्यावेत, किंवा कुठल्या प्रकारचं कोटिंग हवं आहे, हा एक विशिष्ट अभ्यास असतो. आणि तो अभ्यास अगेराने केलेला आहे. आणि त्यामध्ये अजून आपण काय छान करू शकतो, किंवा ताज्या फिशमध्ये जे काही प्रोटीन्स असतात, जे काही व्हिटॅमिन्स असतात, ते जास्तीत जास्त आपल्या लोकांना कसे मिळू शकतील, कारण व्हिटॅमिन्समुळे मोस्टली प्रतिकारशक्ती आपल्या शरीरात तयार होत असते. लोक 4-5 हजाराचे ते प्रोटीनचे डबे घेतात आणि खाण्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते इथे की तुम्ही खाणं नीट ठेवा, म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती अजून छान होईल. फिशमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आढळतात. चिकनमध्ये तर सॉलिड प्रोटीन्स आहेत, तसंच एगमध्ये सुद्धा आहेत. तर आम्ही हे पदार्थ अशाच पद्धतीने शिजवतो आहे की जेणेकरून त्यातले प्रोटीन्स नष्ट होणार नाहीत आणि ते जास्तीत जास्त ताजे असण्याचा, किंवा ताजे आम्ही प्रोव्हाइड करत असतो नेहमी. अजिबात कुठलंही फ्रोझन फूड इथे वापरलं जात नाही आहे, किंवा फ्रोझन फिश वापरले जात नाही आहेत. जे काही फिश आहेत, किंवा मी तुम्हाला अजून सांगू इच्छिते की इवन नारळ जो काही मालवणी क्युझिनमध्ये आपण वापरतो आहे, तोही आमच्या खास अगेरा फार्ममधला आहे. अगेरामध्ये खूप सारी नारळाची झाडं आहेत आणि त्यांना दरवर्षी आम्ही शेणखतानेच जोपासत असतो. ही एक स्पेशालिटी आहे त्यातली. त्यामुळे हे ऑर्गॅनिक खतावर झालेली नारळं आहेत आणि त्याची अप्रतिम अशी चव जी उतरते ती जास्तीत जास्त तुम्हाला दिसेल सोलकढीमध्ये. आमची सोलकढी अतिशय क्रीमी, अतिशय छान आणि सुंदर असा कलर आलेला असतो त्याला, सोलकढीला. तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त ओळखू शकाल त्याचा फ्रेशपणा, त्याचं क्रीमीपणा, त्याचं टेक्स्चर. इवन तुम्ही जर नारळाच्या दुधातली प्रॉन्स कधी ऑर्डर केली तर तुम्ही त्याचं टेक्स्चर बघा की ते कसं असतं. सो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करून दी अगेराज किचन ही एक संस्था आम्ही तयार केलेली आहे. सो यामध्ये बेसिकली असं आहे की ही फूड डिलिव्हरी कॉन्सेप्ट आहे, हे रेस्टॉरंट नाही आहे, हे किचन आहे. तर हे लाईक तुम्ही त्याला क्लाउड किचन म्हणू शकता किंवा डार्क किचन म्हणू शकता, परंतु यामध्ये जी काही काळजी घेतली जाते आहे ती मेन म्हणजे जास्तीत जास्त ताजेपणा आपल्या फूडमध्ये यावा आणि त्याचा उपयोग माझ्या कस्टमरला व्हावा. याची याबद्दलची कॉन्सेप्ट जी ही होती ना, ही खूप ॲक्च्युली वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, परंतु आता मला असं वाटतं की खूप आधी सुरू करायला पाहिजे होतं, कारण तुम्हाला माहिती आहे का, ट्रिमेंडियस त्याचा सपोर्ट येतो आहे, लोक कोऑपरेट करत आहेत. आणि जस्ट मी एक मीडियावर टाकलं की मी हे सगळं सुरू केलं आहे, सो यू डोंट बिलीव की किती लोक कॉम्प्लिमेंट्स देत आहेत त्याबद्दल. लोकांना ना फ्रेश फूड हवं आहे आणि त्यासाठीच हा माझा कॉन्सेप्ट आहे की जास्तीत जास्त ताजं ग्रेव्ही, किंवा एकदम ताजं चिकन पण फ्रोझन नसतं, आम्ही फ्रेश चिकन आणत असतो. सो हे कसं मिळू शकेल आणि त्याच्यातून जो शरीराला आपला फायदा मिळतो तो जास्तीत जास्त लोकांना कसा मिळेल. सो प्रोटीन जर का खाण्यातून मिळत आहे तर तुम्ही डब्यातलं प्रोटीन का खाल, हा माझा एक तुम्हाला म्हणजे एक सल्ला आहे, किंवा मी एक हा विषय मांडलेला आहे असं तुम्ही समजू शकता.
त्यानंतर मी एक असं म्हणेन की माझ्याकडे जे गोड पदार्थ आहेत, नारळ बर्फी जी मी करते किंवा नारळ वडी म्हणू शकता तुम्ही, ती देखील आपल्या घरच्या नारळाची आहे. त्याचा टेक्स्चर सॉफ्टपणा आणि तो फ्रेशपणा, म्हणजे काही लोकांना तर आमची नारळवडी फारच आवडते जे अगेरामध्ये येतात ते. ॲक्च्युली अगेरामधले फूडला ना, म्हणजे रिसॉर्टच्या फूडला 5 स्टार आहेत गुगलकडून आणि FBकडून. सो माझं असं मत आहे की तेच फूड, तेच टेक्स्चर, तीच चव आणि तीच क्वांटिटी मी इथे द्यावी. कारण जर का ह्या सगळ्या गोष्टी आवडतायत लोकांना तर मी का नाही द्याव्या त्या. आणि चांगलं फूड देणं पण पुण्याचं काम आहे ना थोडं. सो मी हे छान सुरू केलेली आहे ही कॉन्सेप्ट. तुम्ही एकदा जरूर खाऊन बघा, तुम्हाला आवडलं. कारण रिप्लाय यायला लागलेत लोकांचे, त्यांनी डायरेक्टली माझ्या पेजवर रिप्लाय द्यायला लागलेत लोक. आता एक माझे आहेत स्नेही जयेश चौधरी म्हणून, त्यांनी मागवलेलं. सो तू त्यांनी शेअर केलं, त्यांच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला त्यांनी माझा मेनू शेअर केला आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की हे खूप प्युअर आहे, याच्यामध्ये कुठे मसाले आणि ज्याची काही ग्रेव्हीची पद्धत आहे किंवा फिशचं जो फ्रेशपणा आहे तो त्यांना कुठे मिळत नाही आहे पुण्यामध्ये, जो माझ्याकडून मिळतो. सो हे आहे माझा एक छोटासा उपक्रम आणि याच्या बऱ्याचशा ब्रांचेस लवकरच मी त्याचा विस्तार देखील करणार आहे. कशाप्रकारे काय त्याचा खूप अभ्यास चालू आहे आणि अजून यामध्ये विविधता आपण काय देऊ शकतो. येस, मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, मी डार्क चॉकलेट खूप छान करते. सो माझ्या मेनूमध्ये ना डार्क चॉकलेट पण आहेत. डार्क चॉकलेट विथ ड्रायफ्रुट्स आणि नारळवडी हे दोन गोड पदार्थ आहेत. गुलाबजाम देखील तुम्ही मागवू शकता तुम्हाला आवडत असल्यास. पण माझ्या इथली सुरमई करी तुम्ही नक्की खाऊन बघा. इवन चिकनलाही काही हे नाही आहे, चिकनमध्ये देखील भरपूर पदार्थ आहेत. एक छान डिश आहे चिकन लपेटा, तर तो पण तुम्ही खाऊन बघा की कसं आहे चिकन लपेटा, काय आहे, काय प्रकार आहे हा. तर हा हे शेअर करणं मला गरजेचं होतं तुमच्या सगळ्यांबरोबर आणि तुम्हाला सांगायचं देखील होतं. ही गुड न्यूज आहे, तर गुड न्यूज आपण अशी लपवून नाही ठेवत की नाही, लोकांना आनंदाने सांगत असतं. सो थँक्यू व्हेरी मच. नमस्कार.